developed an institute of design, environment and architecture. वतीने आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन डायलॉग 2013 अनुषंगाने उपस्थित असलेले प्रोफेसर उदयजी गडकरी, आर्किटेक्ट प्रकाशजी देशमुख, त्याचप्रमाणे आयडियाचे डीन विवेकजी पाटणकर, आयडियाचे डायरेक्टर विजयजी सोनी व उपस्थित नाशिककर बंधू भगिनी. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पूर्वी झालेल्या या नाशिक नगरीस आध्यात्मिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखले जाते. या शहराच्या अवतीभोवती असलेल्या आल्हाददायक वातावरणामुळे, हवामानामुळे नजीकच्या काळामध्ये वेगाने विकसित होणारं शहर म्हणून आपल्या समोर येत आहे. त्याचप्रमाणे सुवर्ण त्रिकोणामुळे नाशिक शहराचं वाढलेलं अनन्य साधारण महत्व, मुंबई पुण्याखालोखाल येथे होणारी गुंतवणूक व गुंतवणुकीकरिता पोषक असं वातावरण, त्यामुळे नाशिक नगर